आता आपण जसं ठरवतो सगळ्या गोष्टी तशा होत नाहीयेत. मैत्रिणी तयार असते शॉपिंगला हे टाकणार त्रिशीला बघून का गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? पूर्वा रेडी झालेली आहे आणि तिची खूप दिवसांपासून इच्छा होती की डॅडाबरोबर मस्त असा टाइम स्पेंड करायचा. ती दोघं बाहेर मॉलमध्ये चाललेली आहेत, भरपूर फिरतील, बाहेरच आज खातील आणि येताना थोडीफार शॉपिंग करून येतील. आणि माझं म्हणाल तर खूप जास्त बिझी आहे. मला ना दिवाळीच्या आधी आपल्या नवीन घरी जायचं आहे, वास्तुशांती करायची आहे. अधूनमधून मी भरपूर शॉपिंग करते आहे घरासाठी, पण म्हटलं पंडितजींना जाऊन मुहूर्त वगैरे विचारावा आणि मग पुढचं डिसाईड करावं. उद्या मुलांची शाळा आहे, ते शाळेला गेले ना माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ असतो, त्यावेळेत मी गुरुजींना जाऊन भेटून येते. मला ना मागच्या काही व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की अगं तुझी नंदूबाई आहेत कुठं. तर खरं सांगू का, घराच्या कामामध्ये आम्ही इतके बिझी आहोत ना, खूप सारे व्हिडिओ शूटच नाही केले. आम्ही आधेमध्ये भरपूर वेळा भेटत असतो, पण म्हटलं आज एक क्लिप टाकावी खूप साऱ्या कमेंट्स आल्यामुळं. तर आत्तासुद्धा त्या अगदी 5-10 मिनिटांसाठी आल्या होत्या. त्रिशाला ना इथं ड्रॉप केलेला आहे ओंकारबरोबर खेळण्यासाठी. पूर्वा तिच्या डॅडाबरोबर गेलेली आहे आणि ओंकार घरी आहे, पण एकटा ओंकार घरी असला तरी बोर होत नाही, कोणी ना कोणी तर त्याच्याबरोबर खेळायला असतं. अमेरिकेत असताना काय व्हायचं, पूर्वा कधी बाहेर गेली की ओंकार खूप बोर व्हायचा, इथं मात्र असं नाही आहे, त्यामुळे मी खुश असते, तो नेहमी बिझी असतो. तर आता हे दिवसभर मस्त दोघं खेळत राहतील आणि त्यावेळेत मी माझी घरची सगळी कामं आवरते. भारतात आल्यापासून मुलांना बिझी कसं ठेवायचं याचा विचार करण्याची मला गरजच भासली नाहीतर नेहमी मुलांसाठी काही ना काही तर ॲक्टिव्हिटी कराव्या लागायच्या. आणि हिवाळ्यात तर मी तिथं खूप बोर व्हायची आणि मुलांना बिझी ठेवणं कठीण होऊन जायचं. पूर्वा जेव्हा बाहेर फिरायला जाते ना, घरी येताना काही ना काही खाऊ घेऊन येत असते, तोही तिच्या आवडीचा आणि तो एकदम युनिक आणि वेगळा असतो आणि आम्हा सगळ्यांना ती खाऊ घालते. माझं घे तेवढं. त्रिशीला बघून का आमच्या आयुष्यात. म्हणाल तर आम्ही दोन घरे घेतली, पण काही ना काही कारणामुळे ना त्याची वास्तुशांती करता आली नाही, छान अशी पूजा झाली नाही. पण आता आपलं जे नवीन घर होतं आहे ना, त्याची मात्र पूजा मला खूप छान पद्धतीनं घालायची आहे. प्रॉपर होम हवन जे काही असतं ना ते करायचं आहे. मोठी पूजा असते 3-4 तासांची, ती करायची आहे. त्यामुळं खूप एक्सायटेड आहे. शॉपिंगसुद्धा मी भरपूर डेकोरेशनची केली आहे. पूजेची म्हणाल तर गुरुजी आपल्याला चांगला मुहूर्त सांगतील आणि तेच लिस्ट देतील, नाही का? म्हणजे आपण जसं ठरवतो सगळ्या गोष्टी तशा होत नाही आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी मुहूर्त खूप महत्त्वाचं आहे. तर आत्ताच आम्ही काकांना भेटलो आणि घरी गेल्यानंतर स्टोरी सांगते काय झालं ते. वास्तुशांतीचे मुहूर्त या महिन्यात नाही आहेत आणि पुढच्या महिन्यात म्हणाल तर दिवाळीनंतर वास्तुशांतीचे मुहूर्त आहेत. ते म्हणाले इतकी छान पूजा करायची आहे आणि तुम्ही वास्तुशांती करणार आहे तर चांगला मुहूर्त असेल तेव्हाच तुम्ही करा. त्यामुळं मला थोडंसं वाईट वाटलं की अरे मी इतकी एक्सायटेड होते वास्तुशांतीसाठी आणि दिवाळी मला माझ्या घरातच साजरी करायची होती, म्हणून धडपड करत मी घाईघाईत आले होते. मी गुरुजींना म्हणाले की दिवाळीच्या आधी आम्हाला नवीन घरी राहायला जायचं आहे, काय करू शकतो का? तर त्यांनी हो म्हणाले. ते म्हणाले की आपण ना ग्रहप्रवेश करू शकतो, वास्तुशांती तुम्ही नंतर करू शकता. ग्रहप्रवेशमध्ये तुम्ही ना कलश पूजन असते, गणपती पूजन आणि अग्निपूजन असतं, कारण तिथे गेल्यानंतर स्वयंपाक करायला लागणार ना. अशी ही 1-1.5 तासांची पूजा असते आणि त्यानंतर तुम्ही त्या घरात राहू शकता. आणि जेव्हा वेळ
वेळ मिळेल तेव्हा चांगला मुहूर्त बघून वास्तुशांती करू शकता. वास्तुशांती मुहूर्त नाही आहे, पण त्यांनी जो मुहूर्त दिला आहे त्या दिवशी ते अवेलेबल नाही आहेत गुरुजी, त्यामुळं आम्ही आणखीन एका ठिकाणी चाललेलो आहोत. संध्याकाकूंनी एक नंबर दिला होता, त्यांनासुद्धा भेटू आणि मग ठरवू. थोड्याच वेळात आम्ही इथं एका मैत्रिणीकडे जाणार आहोत आणि तिथून दुसऱ्या गुरुजींकडं, मग काय ठरतं ते सांगू. ही आहे का बिल्डिंग बघ, साक्षीच्या एका मैत्रिणीकडे जाऊन आलो आणि चहा घेतला तिथं आणि लगेच काही काही तसं आम्ही निघतोय. दुसऱ्या एका पंडितजींना विचारतो, म्हणजे दोघांना विचारतो की तो असं बरं पडेल ना जस्ट, आणि त्यानंतर मग ठरवूया. आम्ही आणखीन एका गुरुजींना भेटून आलो आणि त्यांनी छान असा मुहूर्त दिलेला आहे. दसऱ्या दिवशी आपण ग्रहप्रवेश करतो आहे हो, ते म्हणाले साडेतीन मुहूर्तापैकी एक छान मुहूर्त आहे, म्हणजे मुहूर्त बघण्याची गरजसुद्धा नाही इतका चांगला असा हा दिवस, तुम्ही त्या दिवशी पूजा करू शकता म्हणून. चला मी आणि साक्षी आता आलेलो आहोत आणि 3 वाजलेत लिटरली, म्हणजे 3 ला 10 मिनटं कमी आहेत. मुलेच्या आधी आम्ही घरी पोहोचलो, 2 ठिकाणी गेलो आणि बाहेर गेल्यावर गडबड होते, व्हिडिओ वगैरे काही करायचा मूड नव्हता. म्हणजे मला असं, म्हणजे मी एक्सायटेड होऊन गेलते की आता मुहूर्त असतील आणि आता वास्तुशांती आपली होणार आहे, शॉपिंग भरपूर करायची आहे, पण मुहूर्त नाही आहेत. असो, आपल्यालाही थोडा वेळ मिळाला, पण त्यांनी 1-2 उपाय सांगितलेले आहेत की ग्रहप्रवेश तुम्ही करा आणि वास्तुशांती नंतर करा, तसं चालतं म्हणून. आणि आम्ही दोघी म्हणाल तर 3 वाजलेत, भूक लागली आहे. मैत्रिणीकडे आपण चहा घेतला होता तसा, पण आता साक्षीला म्हटलं थांब आपण दोघी जेऊ, म्हणजे मला पण एक म्हणजे पार्टनर मिळेल जेवायला. आजचा स्वयंपाक म्हणाल तर खूप सिंपल आहे, कूट घालून वांग्याची भाजी आणि आळूची वडी, त्याचबरोबर चपाती आणि छान तोंडी लावायला लोणचं. वांग्याची भाजी पण छान आहे. जेवायला मिळालं ते सर पुरे. मी पण जेवते. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी रेडी होऊन चाललेले आहे डीमार्टमध्ये. तुम्हा सर्वांना माहिती आहे मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण ग्रहप्रवेश करतोय आणि गुरुजींना भेटून आलं होतं आणि त्यांनी खूप मोठी लिस्ट दिलेली आहे पूजेची. घरचंसुद्धा साहित्य आणायचं होतं आणि गुरुजींना आपल्याला सिद्धा पण द्यायचं आहे, तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणायच्या आहेत. त्यामुळे म्हणलं डीमार्टमध्ये इझी होईल. अजून पूजेच्या ज्या काही थोड्याफार गोष्टी आहेत ना, त्या मात्र आम्हाला मार्केटमधून घ्याव्या लागतील. हळदी, कुंकू, अत्तर वगैरे आहे अगरबत्ती आणि प्लस फुलं वगैरे पण आहेत, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये सुद्धा. तर भली मोठी लिस्ट घेऊन मी डीमार्टमध्ये चाललेली आहे. आज एकटी जात नाही आहे, माझ्या मैत्रिणी पण येत आहेत. काल आम्ही भेटलो होतो, त्या म्हणाल्या चल पुन्हा आम्ही पण येतो, तुला काही हेल्प हवी असेल तर सांग. आमच्याकडे म्हणजे सकाळी थोडाफार वेळ असतो, तर आम्ही सगळ्या मिळून चाललो आहे आणि मी खुश असते कारण एकटी एवढी शॉपिंग करण्यापेक्षा कोणी बरोबर असलं ना आनंद मिळतो नाही का, आणि पटकन शॉपिंग होते सुद्धा. तर चला 5 मिनिटात काय येतील, मी निघते आणि आल्यानंतर जे काही घेऊन येईल ते दाखवेल वेळ असेल तर, नाही तर संध्याकाळी अजून आमचे वेगळे प्लॅन आहेत. घरी वगैरे जायचं आहे आणि थोड्याफार गोष्टी सुद्धा आणायच्या आहेत. म्हणजे फास्ट काम सुरू आहे आपल्या घराचं, बघूया आता पूर्ण होते की नाही ते. मैत्रिणी तयार आहे शॉपिंगला, हे टाकणार आहे. चला तर पुन्हा एकदा आम्ही छान सकाळी सकाळी रेडी झालेलो आहोत आणि शॉपिंगला चाललोय, म्हणजे ग्रोसरी शॉपिंगला. त्यामध्ये सुद्धा किती उत्साह आहे आमचा. काय होतं, शॉपिंगला मजा येते, भरपूर साहित्य डीमार्टमधून होतं, पण ते नंतर लावायचं असतं ना सगळं, ते मोठं टास्क असतं सगळ्या डब्यामध्ये भरून ठेवा वगैरे. तर चला आम्ही उबर बोलवले, काय बोलवलं सर, रॅपिडो मध्ये 30 रुपयामध्ये काम होणार आहे, 10 रुपये डिस्काउंट मिळाले कारण ही रेग्युलर त्यामधली क्लायंट असल्यामुळे का. त्यामुळे मी जी बुक केली होती ना 50 रुपीज म्हणत होते, ते कॅन्सल केलं आणि हिनं बुक केली आहे. म्हणजे अशा मजा असतात, म्हणजे एकत्र गेले की काही काही अशा काही काही गोष्टी कळतात. चला आणि त्याला जास्त त्रास नको म्हणून ना आम्हीच वॉक करत चाललेलो आहोत गेटपर्यंत. तिथं दिसला की तिथून जाऊ. किती हुशार आहोत आपण, आला असता घरापर्यंत. घराचं काम म्हणाल तर अजून 1/2 दिवसांचं शिल्लक आहे, लाईट्स वगैरे लावायचे आहेत आणि एक हात पेंटिंगचा पण राहिला आहे. पण मुहूर्त नसल्यामुळं आणि घाईघाईत जो मुहूर्त मिळालेला आहे 24 तारखेचा, त्यामध्येच पूजा करावी लागती आहे. घरातली जी कामं आहेत ती 1 दिवसासाठी आम्ही थांबू आणि तेवढं झाडून पुसून काढून ना लिव्हिंग रूममध्ये पूजा करू आणि जो किचन ओटा आहे ना तेवढा क्लीन करून तिथं अग्निपूजा करू.
दिवाळीच्या जवळपास पूजा करायची होती असा प्लॅन होता डोक्यामध्ये, आणि त्यामुळं अजून घराचं पण काम सुरू आहे आणि आमची अशी प्रॉपर तयारी नाही आहे. पण गुरुजींना भेटल्यामुळं असं वाटलं की 2 दिवसात जो मुहूर्त आहे त्यामध्ये पूजा करून टाकावी, त्यामुळं आता माझी ना खूप घाईघाई होणार आहे. जवळपास 2:30 वाजलेत, आम्ही गेलो होतो 11:45, 10:30 टायमिंग होतं. आज तर बरोबर झालं चला. आणि आता आम्ही जेवतो. लोणचं आणते मी. पापड भाजू का पटकन? चला मग लोणचं. माझं ताट रेडी आहे, आता गप्पा मारत आम्ही जेवतो. सो अशी डाळ वांग आहे, चपाती, एकदम सिम्पल जेवण असं आमचा काही प्लॅन नव्हता. अचानक ठरलाय साक्षी मला भूक लागते म्हणून. माझ्या या दोघी खूप छान मैत्रिणी झालेल्या आहेत आणि मला त्यांची भरपूर हेल्प होते. मी कुठेही चला म्हणले की त्या येतात, आणि घरी म्हणाल तरी सुद्धा ना मी आत्ता फ्रेश होईपर्यंत त्यांनी जेवण गरम करून ताटंसुद्धा केलेली आहेत. म्हणजे किती छान ना, कधी कधी एकटं शॉपिंग करायला किंवा घरच्या गोष्टी करायला ना कंटाळा यायला लागतो, पण अशा मैत्रिणी असतील तर उत्साह वाढायला लागतो आणि कामं पटापट व्हायला लागतात. इथं भात दिसेल रात्रीचा शिल्लक होता आणि तो आम्ही फोडणी टाकलेला आहे. तर माझ्या मैत्रिणींचं असं नाही की अगदी छान आणि स्पेशल फूड पाहिजे, जे असेल ते आम्ही खातो. डीमार्टमधून येताना मी काचाच्या बरण्या घेऊन आलेले आहेत. जवळपास ह्या 12 बरण्या आहेत आणि छोट्या मसाल्यांच्या अशा 6 घेतलेत. बऱ्याच लोकांच्या कमेंट्ससुद्धा होत्या की पुन्हा प्लास्टिकच्या बरण्या वापरू नकोस, काचाच्या वापरत जा. आणि मला त्या डीमार्टमध्ये खूप दिवसानंतर दिसल्या आणि रिझनेबल प्राईजला होत्या म्हणून घेऊनच टाकल्या. आणि त्या ट्रान्सपरंट असल्यामुळं डाळी वगैरे भरून ठेवल्या की दिसतीलसुद्धा छान, नाही का. आणि साक्षीचं असं होतं की भरपूर तुला काम आहे, संध्याकाळी परत मुलांना ट्युशनला घेऊन जावं लागतं, घरी जावं लागतं, ह्या गोष्टी अशाच राहिल्या तर राहतील. त्यामुळे ती मला मदत करते, काचाच्या सगळ्या बरण्या एका कार्टनमध्ये भरतीये आणि हा बॉक्स मी वर नेऊन ठेवेन, जेव्हा घरी आपण जाऊ तेव्हा जाताना घेऊन जाईन. तर ही एक छान मदत झाली, नाही तर मला खूप कंटाळा आला असता ह्या सगळ्या गोष्टी रॅपअप करायला. गुरुजींना जो सिद्धा द्यायचा आहे ना तो आम्ही सगळा या बॉक्समध्ये ठेवलेला आहे. पूजेच्या आणखीन काही गोष्टी आहेत त्या मात्र आम्ही उद्या घेऊन येऊ आणि त्यासुद्धा या बॉक्समध्ये ठेवू. म्हणजे पूजेच्या वेळेला फक्त हा बॉक्स घेऊन जाता येईल आपल्या नवीन घरी, म्हणजे शोधाशोध करावी लागणार नाही असं. आणि फुलं म्हणाल तर ते मात्र फ्रेश आपण त्या दिवशी घेऊन येऊ. बाय साक्षी. बसलो आम्ही गप्पा मारत, आता मुलांचा फोन यायला लागला. आता जाऊ नाही, नंतर छान करू. जे घरी होतं तेच खाल्लं आपण, नंतर एकदम स्पेशल जेवण. दिव्या गेली, तिचा क्लास होता ऍक्च्युली. संध्याकाळी भेटू. ऍक्च्युली आम्ही संध्याकाळी भेटतोय 7:30 वाजता. समोसा पार्टी आहे सगळ्या आंटीन बरोबर. भेटू. आज पूजेचं जे काही साहित्य उरलं आहे ना ते सगळंच घेऊन टाकू. आणि घरची सगळी कामं आवरून आम्ही आलेलो आहोत. या शॉपमध्ये म्हणाल तर 2 टोप्या आणि 2 ब्लाऊज पीस सांगितले होते, ते आम्ही घेतले. आणि मार्केटमध्ये ना कोपऱ्यावरच एक दुकान आहे, तिथं आम्ही लिस्ट देऊ. आणि पूजेचं जे काही साहित्य आहे ना ते एकाच शॉपमधून सगळं आम्हाला मिळेल. चला, साक्षी ना आम्हाला सोडून पाणीपुरी खाते आहे. म्हणजे आम्ही दोघींनी पाणीपुरी खाल्ली नाही आहे का मॅडम? बिचारी. आणि पाठीमागून ना आम्ही थोडंसं साहित्य पण घेतले, तांदूळ वगैरे हवे होते ना, 2 किलो तांदूळ विसरले होते मी डीमार्टमधून, तर ते सुद्धा घेतले. तर शॉपिंगसाठी मी घरातून बाहेर आलेली आहे आणि न खाता घरी परत जाईन असं शक्यच नाही. म्हणून कोपऱ्यावर ना समर्थ वडेवाले म्हणून आहेत, फेमस वडा आहे त्यांचा, खूप छान असतो. तर इथं उभा राहून आम्ही छान असं वडा खातोय. आय नो, मला खूप साऱ्या कमेंट्स येत असतात की पूनम तू बाहेरचं जास्त खाऊ नकोस, आजारी पडशील म्हणून. पण काय करू, जेवणाची टाईम इकडं तिकडं होते आणि बाहेर गेल्यानंतर असे चमचमीत पदार्थ बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं म्हणून खातीये. पण एकदा आपलं घर झाल्यानंतर आणि माझं प्रॉपर रुटीन बसल्यानंतर ना अगदी छान हेल्दी फूड मी घरीच बनवेन आणि खाईन आणि प्रॉपर डाएट वगैरे करून एक्सरसाइज वगैरे सुद्धा करेन. बटाटे भाजी, झणझणीत बटाटा वडा खाल्ल्यानंतर मस्त असा रस प्यायला आम्ही आलेलो आहोत. रस पिण्याचा एकही चान्स मी सोडत नाही. आणि आम्ही तिघींनी असताना जम्बो ग्लास 10 रुपयांना उसाचा रस घेतलेला आहे. ब्लू, येलो आणि पर्पल. हा चला, झालं का मॅडम प्युअर? झालं. काही काही करतोय. चला लवकर. गुरुजींनी जी पूजेची लिस्ट दिली होती ना ती लिस्ट या दुकानात दिली आणि त्यांनी सगळं साहित्य अगदी वाचून आम्हाला दिलेलं आहे. फुलं, हार, पानं वगैरे म्हणाल तर ते आम्ही उद्या घेऊ.